नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या जलद प्रतिसाद पथकाने गुरुद्वारा परिसरात लपून बसलेल्या 3 अतिरेक्यांना जेरबंद करण्यासाठी मॉक ड्रिल राबवली. त्यात 2 अतिरेक्यांना कंठस्थान आणि 1 जिवंत पकडण्यात आले. हा मॉक ड्रिलचा प्रकार पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात QRT पथकाच्या आज दुपारी 2 सुमारास गुरुद्वारा परिसरात Wing 2 मधील खोली क्रमांक 9 अतिरेकी लपलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. QRT पथकाने गुरुद्वारा परिसरातील खोली क्रमांक 9 वेढल्यानंतर बनावट प्रकारचे 15 बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच 3 स्टंट हातगोळेही वापरण्यात आले आहे. लपलेल्या अतिरेक्यांप्रती QRT पथकाने दोघांना कंठस्थान घातले आणि 1 जिवंत पकडले. त्यांच्याकडून 2 AK-47 या बंदुका जप्त करण्यात आल्या. त्याप्रसंगी गुरुद्वारा सुरक्षा पथक आणि गुरुद्वारा प्रशासनाच्या पोलिसांसोबत सहकार्याची भूमिका दाखवली. अचानक पोलीस गुरुद्वारा परिसरात दाखल झाल्यानंतर काय झाले हे पाहण्यासाठी बराच मोठा जनसमुदाय जमला होता. या मॉकड्रिलची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे जाहीर करण्यात आले की हे खरेखरे अतिरेकी नव्हते, प्रत्यक्षिकाचा प्रकार होता. तेव्हा मात्र सर्वांना सुस्कारा सोडला. मॉकड्रिलचा प्रकार सुरू असताना शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित पस्के, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले, QRT पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे यांच्यासह QRT पथकाने 26 जवानांनी या मॉकड्रिलमध्ये सहभाग नोंदवला. Thank you.
पाकिट जेबमध्ये झालं. भविष्यात आपल्या हद्दीवर जे काही धार्मिक स्थळ आहे, धार्मिक स्थळावरती जर भविष्यात तरी दहशतवादी हल्ला झाला तर तो हल्ला कसा परतवून लावा याकरिता या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॉक ड्रिलमध्ये जिल्हा पोलीस दलाचे किंवा डी पथक, पोलीस स्टेशन वजिराबाद, गुरुद्वारा प्रोटेक्शन युनिट आणि इतर कर्मचारी त्याच्यामध्ये बिडीली स्टेट टीमची डॉग स्क्वॉडचे कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी होते आणि सदर कर्मचारी यांनी एकदम अत्यंत उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे. या प्रात्यक्षिकामध्ये जर दहशतवादी हल्ला झाला त्याला थारतवून लावण्यासाठी त्यांचं जे काही ट्रेनिंग झालेलं आहे त्याचा पूर्ण वापर करून त्याला परतवून लावण्याकरता त्यांनी चांगलं प्रात्यक्षिक केलं. सर भविष्यामध्ये काय आव्हान करणार, काय सांगणार नागरिकांना? नागरिकांसाठी एवढी सूचना राहील की त्यांना जर कुठल्या एखादा संशयित व्यक्ती परिसरामध्ये किंवा एखादी संशयित जागे त्याप्रमाणे आपण कायम सूचना देतो असं काही आढळून आलं तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन संपर्क साधावा. नांदेड जिल्हा पोलीस दल यासाठी सध्या सज्ज तयार आहे.